कोणार्क अपना शहर अपनी बातें। मराठा सेक्शन की तकलीफों को लेकर मन से कई दिनों से आमरण उपोषण पर बैठी थी। आयुक्त के लिखित आश्वासन मिलने के बाद उन्होंने अपना आमरण उपोषण समाप्त किया। आइए लेते हैं इसकी पूरी जानकारी। 4 मार्च पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिजामाता उद्यान इथे आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। त्या उपोषणाच्या अनुषंगाने आज सन्माननीय महानगरपालिकेच्या वतीने सिटी इंजिनियर आणि त्यांचे सगळे सहाय्यक अभियंते आज आम्हाला आज मंडळीच्या उपोषणाच्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्हाला पत्र दिलं की तुर्तास तुम्ही उपोषण मागे घ्यावे। त्या पत्राच्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो की या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की हा रस्ता मुळात 40 फुटाचाच बनणार। जे काल विनाकारण आपल्या स्टेशनला आपल्या परिसरामध्ये टेप लावली जात होती आणि 60 फुटाचा रस्ता करणार म्हणून मिसगाईड होत होते, तर नागरिकांनी कुठेही मनात भीती किंवा शंका बाळगू नये की आता महानगरपालिकेने सांगितले की हा रस्ता 40 फुटच होणार आणि कोयंडे पुतळा ते उल्हासनगर रेल्वे स्टेशन आणि जिजामाता गार्डन ते जंगल हॉटेल हा रस्ता पूर्णतः नवीन बनणार आहे। एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने हा रस्ता नवीन बनणार आहे। त्यानंतर की त्या रस्त्याची लाईफ कमीत कमी 25 ते 30 वर्ष असणार आहे आणि जिथे रस्त्याचं काम सुरुवात होणार महानगरपालिकेच्या मार्फत तिथे एक बोर्ड लागला जाईल, त्या बोर्डवरती हा का हे काम कधीपासून सुरू झालं याची वर्क ऑर्डर नंबर, यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि कालावधी हे सर्व त्यात नमूद असेल। तसंच आपली जी डिमांड होती की इथे आम्हाला LED दिवे लावले पाहिजेत, LED दिवे हवेत, तर त्या 5 करोडमधून 40 लाख रुपये LED दिव्यांसाठी राखीव ठेवलेले आहेत आणि जर आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे आणि आश्वासन आपल्याला दिलेलं आहे की इथे दोन कलवट बनतील, पाईपलाईन शिफ्टिंग होतील जे खराब झालेले आहेत ते, आणि त्याच्यानंतर 40 लाखामध्ये ते LED दिवे लागतील आणि हे सगळं करून नवीन टेक्नॉलॉजीचे सिमेंट रस्ते बनवून जर निधी उरेल तर त्या निधीतून परत आपण परिसरामध्ये LED दिवे लावू, पण तुमचा जो फंड आहे पॅनलचा हा फंड इथेच वापरला जाईल असं माननीय आयुक्त साहेबांना आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सांगितलं। पॅनल क्रमांक 14 सर्व नागरिकांनी व माझ्या मराठा विभागातील जे रहिवासी आहेत ते नागरिक आहेत त्यांनी जो या उपोषणाला भरभरून जो प्रतिसाद दिला, आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल मी त्यांचे पहिला आभार मानतो। तसेच जो आमचा मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवाराचा पूर्ण आभार मानतो। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे सर्व पदाधिकारी सर्व सहकारी यांचेही आभार व्यक्त करतो आणि खास करून उल्हासनगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत सुधाकर देशमुखजी यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी हा आमच्या निवेदनाचं आणि आमच्या शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या पत्राला व्यवस्थित प्रतिसाद देऊन आम्हाला योग्य तो न्याय आणि उत्तर दिलं, याबद्दल माननीय आयुक्त साहेबांचे आभार व्यक्त करतो। कोणार्क अपना शहर अपनी बातें।